आय के जय शिवराय मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आजच्याच दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला परंतु स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना गरजेचे आहे की आपण आठवण केली पाहिजे या शूरवीरांची ज्यांनी आपल्या भारत मात्येच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी देखील आपल्या प्राणांची आहुती दिलेली असते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की मुरबाड तालुक्यातील कुणबी समाजाच्या एका वीरपुत्राने मुरबाडच्या मातीतील एका शूरवीर जवानाने आपल्या देशाच्या रक्षणार्थ कशाप्रकारे आपल्या प्राणांची आहुती दिली होती आणि म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की ए मेरे वतन के लोगो जरा आंखो मे भरलो पाणी जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी मुरबाड तालुक्याचा शूरवीर कुणबी समाजपुत्र मनीष हिराजी पितांबरे यांनी दोन हजार सहा साली भारतमातेच्या रक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुती दिली हा कुणबी समाज पुत्र आज आपल्या विस्मरणात गेला आहे त्यामुळे आजच्या स्वातंत्र्यदिनी आपण या वीरपुत्राचं स्मरण करूया म्हणजे हे स्वातंत्र्य दिन सफलपणे साजरा केल्यासारखा होईल मुरबाड तालुक्यातील व्यापारी मानवली या गावाशी नातं सांगणारे मनीष हिराजी पितांबरे यांचे कुटुंब होते त्यांचे कुटुंब मानेवली गावातच शेतीचा काम करत असत परंतु शेतीमधून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने मुरबाड तालुक्यातील अनेक लोक हे, शहरा हे शहरात स्थलांतरित झाले त्याचप्रमाणे हिराजी पितांबरे हे देखील शहरात ठाण्यामध्ये स्थलांतरित झाले आणि तेथेच त्यांना सरकारी नोकरी देखील लागली त्यांच्या मुलाचे शिक्षण देखील तिथेच सुरू झाले मेजर मनीष पितांबरे यांचे प्राथमिक शिक्षण ठाण्याच्या ब्राह्मण सेवा संस्थेच्या शाळेत पार पडले व पुढील शिक्षणासाठी ते महाराष्ट्र विद्यालयमध्ये दाखल झाले या महाराष्ट्र विद्यालयातच मनीषजींना गोडी लागली ती एन एस एसची आणि या एन एस एसमधून त्यांना समजले की आपल्याला सैनिक सैनिकी शिस्त लष्कर हत्यारे इत्यादींचा ध्यास आहे आणि या ध्यासापुटीच त्यांनी दहावी झाल्यानंतर खडकवासला पुणे येथे अकॅडमी जॉईन केली तेथील तीन वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर मेजर मनीष पितांबरे यांची जुलै एकोणीसशे सहासष्ट रोजी सेकंड लेफ्टनंटपदी निवड झाली आणि त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ते कॅप्टन पदावर रुजू झाले आपल्या शिस्तीच्या कामाने आणि धाडसेपणाने ते लष्करात सर्वांच्या आवडीचे बनले आणि त्यामधूनच दोन हजार दोन साली त्यांची मेजर पदावर निवड करण्यात आली सतत चढत्या पदाने लष्करात वरवरचे सन्मान मिळवत मेजर मनीष पितांबरे यांनी आपला देश आपले कुटुंब आणि मुरबाड तालुक्याची मान सतत उंचावत ठेवली आणि याच दरम्यान दोन हजार आठमध्ये त्यांची निवड पॅरा कमांड म्हणून पॅराशूट स्पेशल रेजिमेंटमध्ये करण्यात आली या रेजिमेंटचे काम हे अतिरेक्यांच्या कैदेतून नागरिकांना आणि आपल्या सैनिकांना सोडवणे आणि त्यांना सुखरूप घेऊन येणे हे असे होते जम्मू काश्मीरमध्ये विविध ठिकाणी रात्रीच्या वेळी छापा टाकणे आणि अतिरेक्यांना कंठस्थान घालणे हे या जवानांचे महत्त्वाचे काम होते याच जवानामध्ये मेजर मनीष पितांबरे हे देखील प्रमुख जवान प्रमुख मेजर म्हणून काम पाहत होते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सहाची घटना जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात हिजबुल मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांनी हायदोस घातला होता तीन नागरिकांना पळवून नेऊन त्यांनी आपल्या कैदेत ठेवले होते ही बातमी मनीष पितांबरे आणि त्यांच्या दलाला कळाली रात्रीची अंधाराची आणि जीवाची पर्वा न करता हे दल तीन आ, करत। त्या तीन नागरिकांना सोडवण्यासाठी मुजाहिद्दीनच्या तळावर दाखल झाले तेव्हा अतिरेक्यांनी त्यांच्यावर बेछूट असा गोळीबार केला मनीष मेजर पितांबरे आणि त्यांचे सहकारीही गोळीबार करत जेथे अतिरेकी लपले होते त्या घरात शिरले रात्रीच्या वेळ गोळ्यांचा धडामधूम असा येणारा आवाज आणि सतत त्या अतिरेक्यांच्या तळाकडे सरकणारे भारतीय सैन्य याचवेळी मेजर मनीष पितांबरे यांची समोरासमोर गाठ पडली ती हिजबुल मुजाहिद्दीनच्या म्होरक्या असणाऱ्या फैजल या खतरनाक अतिरेक्याशी या अतिरेक्याशी सामना पडताच मेजर मनीष पितांबरे यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या तसेच त्यांच्याकडूनही गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यातील एक गोळी मेजर मनीष पितांबरे यांच्या डोक्यात शिरली जखमी अवस्थेतही त्यांनी मोरक्या असणाऱ्या त्या अतिरेक्याला कंठस्नान घातले आणि त्या तीनही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले डोक्यात गेलेली गोळी एवढी खतरनाक निघाली की त्यातच मेजर मनीष पितांबरे यांचे देहावसान झाले मेजर मनीष पितांबरे मुरबाडचा सुपुत्र हा देशाच्या रक्षणार्थ शहीद झाला महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील सुपुत्र हा शहीद झाल्याची बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रात येऊन धडकली आणि जेव्हा ठाणे येथे मेजर महेश पितांबरे यांचे पार्थिव आणण्यात आले तेव्हा संपूर्ण ठाणे शहर हे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोटले होते मेजर मनीष पितांबरे यांना त्यांच्या या शौर्यासाठी मरणोपरांत कीर्तीचक्र प्रदान करण्यात आले हे मुरबाड तालुक्याला मिळालेले एकमेव कीर्तीचक्र होते मेजर मनीष पितांबरे यांनी मिळवलेले कीर्तीचक्र हे कुणबी समाजाची आन बाण आणि शान आहे मुरबाड तालुक्याचा हा सुपुत्र देशासाठी शहीद झाला मेजर मनीष पितांबरे यांच्या स्मरणार्थ जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष या संस्थेने मुंब्रा स्थानकाबाहेर एकोणासशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वैजंता रणगाडा हा ठेवण्यात आला आहे ही मनीष पितांबरे यांच्या शौर्याची साक्ष देत आजही तिथे उभं आहे धन्य ती माता जिने मनीषसारख्या शूरवीर पुत्राला जन्म दिला धन्य ती मुरबाडची माती जिने अशा शूरवीर पुत्राला आपल्या कुशीत खेळवले धन्य ती भारतभूमी जिने अशा अनेक वीरपुत्रांना जन जन्म दिला आमचा प्रयत्न आहे की अशाच प्रकारच्या अनेक कथा अनेक गोष्टी महाराष्ट्राशी संबंधित असणार अशा अनेक घटना या आपल्या आणणे अज्ञात शूरवीरांचा इतिहास महाराष्ट्राच्या आणि देशाला सांगणे यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आम्हाला तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे जय शिवराय जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र